सुनील सर स्वतः घरी येऊन पण मला वाटतं याची दखल घेऊन खूप 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 आलेले ते 2 तास होते, प्रत्येक गोष्ट पेशंटली बघितली. इज अ व्हेरी गुड लिस्नर ऑल्सो आणि ब्रिलियंट सेन्स ऑफ ह्युमर. आणि म्हणजे आमच्याकडे कुलदैवत आहेत ते पहिल्यापासूनच. रेडिओवर आम्ही सगळं ऐकलेलं आहे 1300 वेस्ट इंडिजचे मारणं काही जोक नाही असं. तर त्याने खूपच लाड केलेत म्हणजे त्याने आणि सचिनने आम्हाला म्हणजे अगदी भरपूर भरपूर आम्हाला दिलंय इन टर्म्स ऑफ ऑटोग्राफ. 2022 वर्ल्ड कप झाला आणि आदल्या दिवस फायनलच्या मी वडिलांना बोललो की जर मेसी जिंकला घ्यावं लागेल तर आपण मेसी घेतो, जर एम्बाप्पे जिंकला तर आपण एम्बाप्पे घेतो. ओके, आधी सरवलो. कारण एम्बाप्पे मग 2 वर्ल्ड कप जिंकला आणि मेसी जिंकला. मेसी माझा आवडता प्लेअर, मेसी जिंकला वर्ल्ड कप. त्या रात्री कारण आम्ही बघितलं कुठचा ऑप्शन आहे, मग फिफा एक ऑप्शन ठेवत होती. ओके, त्यात आम्ही हे बघितलं, प्राइस बघितली, मला माहिती होतं मला पडेल जाऊन, तरी बाबा नाही कसं चला आधी नाही बोलला बाबा, कारण खूपच एक्झॉर्बिटंट प्राइस होती. पण मग आम्ही युक्ती लावली तर म्हणजे एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा तो इंडियात मॅनेजिंग डायरेक्टर, माझी पहिल्यांदी त्याची ओळख झाली, महाराष्ट्रीयन पहिल्यांदा ओळख झाली माझी त्यांच्याशी. तर त्यांनी मला बोलले, अरे तुला मी कुठेतरी बघितलं. म्हटलं मला सर कुठे बघणार तुम्ही, हे तू बॅटवाला काय रे, हे एनएमएस मध्ये झालं. आणि मला तर शॉक म्हणजे प्लेझंट सरप्राईज होत. नमस्कार, मी सुबोध मयुरे, गोष्ट चॅम्पियनची मध्ये आपलं स्वागत. आज मी उभा आहे मुंबईचं क्रिकेट ज्या ठिकाणी रुजलंय त्या शिवाजी पार्कच्या क्रिकेट मैदानाच्या अगदी जवळ. आणि मुंबईचं केवळ मुंबईच नाही तर देशाच्या जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेले जे 3 आहेत, गावस्कर, तेंडुलकर, वेंगसरकर, यांच्यानंतर एक वेगळे कर आपल्याला या क्रिकेटच्या दुनियात घेऊन जात आहेत, ते म्हणजे रांगणेकर. आणि त्यांच्याच घरी, त्यांच्या क्रिकेटच्या म्युझियममध्ये, क्रिकेट नाही म्हणणार सगळ्याच खेळांच्या म्युझियममध्ये आज आपण आलेलो आहे. अमित रांगणेकरजी नमस्कार. नमस्कार, स्वागत आपलं गोष्ट चॅम्पियनशिपमध्ये. आणि अविघ्न करेक्ट, तुझं पण स्वागत. तुझं पण या म्युझियम मध्ये खूप योगदान आहे, आपल्याला त्याबद्दल सविस्तर चर्चा करायची आहे. ही जर्नी किती इंटरेस्टिंग होती, म्हणजे आज हे सगळं दिसत आहे पण ही सुरुवात कुठे झाली काय सांगू शकाल? तेव्हा तुम्ही किती वर्षाचा होता? म्हणजे हे सगळं चालू केलं तेव्हा. आता कसं आहे, आम्ही इकडे माईम मध्ये राहतो, एक 4-5 बिल्डिंग सोडून आम्ही तिकडे मी जन्मलो. बरोबर, आमची सोसायटी होती तिकडे, पहिल्यापासून क्रिकेटचं खूप मोठं कल्चर होतं. आमच्याबरोबर लोकल क्रिकेटर्स होते, गिरीश पत्की, यतीन रेगे, सुधीर गाडगीळ, प्रसन्न नाडकर्णी, विनय एडेकर, नाटकात काम करतो, चांगला क्रिकेटर. हे सगळे आम्ही क्रिकेटचं कल्चर आणि हे सगळे ए डिव्हिजन खेळायचे, हे आमचे इन्स्पिरेशन होते सगळे. तर ह्यांना बघून बघून आम्हाला खूप आवड आली. मग मी शाळेला आणि खेळायला लागलो, मॅचेसला जायला लागलो, टाइम शील्डची गिरीशची मॅच बघायला आम्ही जायचो, रणजी ट्रॉफी मॅच, टेस्ट मॅच, आम्हाला पासेस मिळायचे. मग खूप आवड झाली. मग शाळेसाठी खेळताना आमचे एक सर होते शाह सर, मग ते युपीसाठी रणजी ट्रॉफी खेळलेले, तर त्यांचे नॉर्थ झोनचे दुलीप ट्रॉफीचे प्लेअर सगळे मित्र होते. तर एकदा नेट्स नंतर मला बोलले, अरे तुला ऑटोग्राफ पाहिजे का? म्हटलं हो सर मला पाहिजे. चल तुला घेऊन जातो. म्हणून ते बिचारे गाडीने आम्हाला इकडे वानखेडे स्टेडियमला घेऊन गेले. सगळे अख्ख्या नॉर्थ झोनचे टीम 83 पासून माझ्याकडे सगळे अख्ख्या नॉर्थ, कपिल देव पासून, मोहिंदर पासून, कीर्ती आझाद, पहिली ऑटोग्राफ कोणाची घेतली? कपिल देव, कीर्ती आझाद सगळ्यांची एकत्रच घेतली. राकेश शुक्ला त्यांचे मित्र होते. आपल्याला ही जर्नी जाणून घ्यायची आहे, त्याबद्दल आपण सविस्तरपणे बोलूया. पण त्यासोबतच तुमचा क्रिकेटपटू म्हणून पण प्रवास झालेला आहे, शालेय क्रिकेट गाजवलेला आहे मला वाटतं, सचिनच्या विरुद्ध तुम्ही खेळलेला, त्याबद्दल पण बोलूया. तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आज जे म्युझियमचं स्वरूप दिसत आहे की या ज्या दिग्गजांच्या बॅट्स आहेत, बॉल्स आहेत, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत त्यांनी स्वतः ऑटोग्राफ केलेला आहे या सगळ्या वस्तू आहेत, त्याबद्दल तर जाणायचं आहे, जाणून घ्यायचंच आहे. पण ज्या चॅम्पियनची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत त्यांना मला विचारायचं आहे की लहानपण कसं गेलंय, शाळा कुठली होती, क्रिकेट आपसूक आलं होतं जसं प्रत्येक मुंबईकरामध्ये असते. आता आम्ही वाढलो माईमला, माझी शाळा IAS किंग जॉर्ज शाळा, IAS इंग्लिश मिडियम, तिकडे तर क्रिकेटचं कल्चर होतं. प्लस आमच्याकडे इकडे लोकल अंडरआर्मच्या मॅचेस दर संडेला 9 ते 1, दररोज संध्याकाळी 5 ते 7, हे असायचं. अंडरआर्म, ओव्हरआर्म काय मिळेल ते, आणि दर संडेला बाकीच्या कॉलनीज बरोबर मॅचेस. म्हणजे क्रिकेट आमच्या रक्तात पहिल्यापासून होतं, असं होतं. आणि गावस्कर आणि आमचे देव होते सगळे. बरोबर, मग सुरुवात कशी झाली होती त्यांच्या मॅचेस पाहायला? पण लहानपणी रेग्युलर रेग्युलर घरी बाबा आई नाही, बाबा बरोड्याला शिकले. अच्छा, पण बाबांना क्रिकेटची भयंकर आवड. आणि जेव्हा एकदा विजय हजारे गुल मोहम्मदनी 577 रन्सचा स्टँड केला रणजी ट्रॉफीत, तेव्हा त्यांना कॉमेंटेटर म्हणून बोललं, कारण ते इंग्लिश मिडियमचे होते. म्हणून तेव्हा 577 त्यावेळेला 47-48 मध्ये तेव्हा त्यांना कॉमेंटरी, म्हणजे स्पेअर कॉमेंटेटर तो आला नाही म्हणून तेव्हा त्यांना पण खूप आवड होती. तर त्यांनी आम्हाला ऑलवेज एनकरेज केला, तसं होतं.
आणि मग शाळा आणि मग कॉलेज आणि सगळं तिकडे क्रिकेट होतच आम्हाला रेग्युलर. अच्छा, पण असं होतं, पण तेव्हा असं काही वाटत होतं की आपण ज्यांच्या सोबत खेळतोय ज्यांच्या विरुद्ध खेळतोय, म्हणजे तेव्हा कदाचित तेवढे मोठे नावं नसतील, अर्थात सचिनचं लवकरच नाव झालं होतं, पण स्वतः क्रिकेटपटू व्हायचं असं कधी वाटलं होतं? नाही नाही, मला तेवढा क्लास कधी नव्हता. थोडंफार मी शाळेत खेळलो, थोडं कॉलेजमध्ये खेळलो, 26 वर्ष कांगालिक खेळला, टाइमशील खेळला, पण ऍव्हरेज क्रिकेटर होतो, असं काही मोठं काही नव्हतं, ऍव्हरेज क्लब लेवल क्रिकेटर हे महान लोक होते. पण काही अनुभव सचिनच्या विरुद्ध खेळण्याचे? खूप खूप बरोबर. आणि हे आम्ही एकदा शाळेची मॅच होती आमची IS वर्सेस शारदाश्रम, आम्ही त्यांना हरवलेला तेव्हा, नाही माटुंगाशी, तेव्हा आम्ही त्यांना 302 काहीतरी 80 रननी हरलेले तेव्हा. सचिन होता, विनोद होते, सगळे होते तेव्हा. मला मी स्कोर पण गेलेला तेव्हा, नाव बी वाढलेलं टाइम्स मध्ये, खूप बरं वाटलं. अजूनही कटिंग ठेवलंय सचिनला दाखवल्यानंतर काय प्रतिक्रिया? नाही, तेव्हा सचिन ते झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट इयर पण आम्ही क्वार्टर फायनल मध्ये त्यांना हरवलेलं. आणि त्याच्यानंतर जे सचिनने आम्हाला चोपलाय, 211 गेले त्यांनी, मार एक्झॅक्टली, आणि मार मार मारला आम्हाला त्याच्यानंतर. तेव्हा मी नव्हतो, मी पासआउट झालो, पण आमच्या शाळा नंतर 2-3 वर्ष हरलो आम्ही, कधी परत त्यांच्याशी जिंकलो. ग्रेट लोक बरोबर. पण हा क्रिकेट खेळण्याचा किंवा शाळेमध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होण्याचा, खास करून स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होण्याचा हा जो अनुभव असतो, तो खूप काही शिकवून जातो आणि आपल्याला इतर क्षेत्रातही त्याची खूप मदत होते. डिसिजन घेण्यामध्ये म्हणा किंवा फेल्युअर कसं पचवायचं, यश कसं, टीम मेन म्हणजे टीम प्लेअर होता ना तुम्ही, टीम सगळ्यांना घेऊन तुमच्या बरोबर चालतं, ते खूप नॅचरली तुम्हाला येतं. आणि तुम्ही जसं म्हटलं तसं, तुम्ही हरतात आणि मग परत बाउन्स बॅक करता, ती खूप मोठी क्वालिटी तुमच्यात येते, कारण की प्रत्येक वेळेला तुम्ही जिंकू शकत नाही. करेक्ट, असं आहे. आणि मुंबईत राहून पण दररोज ट्रेन पकडून हे पकडून ते पकडून तुम्ही जिंकायला, सगळं क्रिकेट तर एक असतंच, पण त्याच्याशिवाय लाईफ पण इकडे आपलं बऱ्यापैकी हेक्टिक असतं. बरोबर आहे, मजा येते. पण बरोबर आहे, या गोष्टींबद्दल तर आपल्याला बोलायचं आहे, पण अजून मला एक विचारायचं आहे की शालेय शिक्षण झालं असेल, मग कॉलेजमध्ये झालं असेल, मग तुम्ही अभ्यासाकडे पण तेवढ्याच काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास केला, खास करून क्रिकेटमध्ये पडल्यानंतर माणसं अभ्यास करत नाही असं म्हणतात, पण तुम्ही MBA वगैरे केलं, आज मॅनेजमेंट तुम्ही धडे घेतात, मुलांना शिकवताय, डॉक्टर झालं स्वतः, तर हे कसं शक्य झालं की क्रिकेट हे ऑलवेज आवड म्हणून होतो, पॅशन म्हणून होतो. नंतर म्हणजे शाळा झाल्यानंतर मग मी कॉलेजला रुपारेला खेळलो, मी शाळा कॉलेज दोन्ही लीड केलं, नंतर माटुंगा जिमखान्याला 26 वर्ष खेळलो कांगालिक, पण ते रविवारीच असायचं, बाकीचे दिवस मी काम करायचो आणि शिकलो. अभ्यासातली आवड मागे नाही पडली? नाही, पण मॅनेजमेंटमध्ये आधी हुशार मुलगा नव्हतो अजिबात, पण मॅनेजमेंट केल्यानंतर मला खूप आवड होती त्याची, मार्केटिंगची स्पेशली, ते हळूहळू शिकत गेलो आणि मग चांगलं झालं. MBA झालो, NMIMS मधून MBA झालो, PhD झालो, पहिली बॅच आमची PhD NMIMS ची. आता 22 वर्ष मी NMIMS ला संध्याकाळी शिकवतो मार्केटिंग, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, ब्रँडिंग, मार्केटिंग मॅनेजमेंट, SPGN, NMIMS दोन्ही कडे 20 वर्ष शिकवतोय. तुम्हाला म्हणजे आता तुम्ही त्याच क्षेत्राचे विद्यार्थी आहात, प्राध्यापक पण आहात, तर खरोखर एखादं प्रॉडक्ट जर विकायचं असेल आपल्याला, तर प्रॉडक्ट नुसतं चांगलं असून मला वाटतं उपयोगाचं नाही, मार्केटिंग पण तेवढीच व्हायला पाहिजे. तुम्ही थोडस डिसाग्री करेन, कसं आहे तुमच्याकडे डिफरन्शिएशन नसेल तर तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग आणि सेलिब्रिटी आणि आणायला लागतात. चांगला प्रॉडक्ट बनवा, तुम्हाला कशाची गरज आवश्यक, चांगला प्रॉडक्ट बनवा, कस्टमरची नीड समजा, त्याला काय पाहिजे ते बघा आणि ती नीड त्याला द्या, तो नक्की तुमचा प्रॉडक्ट विकत चांगल्या प्राइस मध्ये 100%. बाकीच्याची खरंच गरज, लोक काय असतं तेच सगळे तेच प्रॉडक्ट बनवतात, मग ते विकण्यासाठी तुला सेलिब्रिटी लागतात मार्केटिंग. तर आता आपण या बॅट बॉल कडे वळूया जरा. सुरुवातीला एक छंद म्हणून सुरुवात झाली असेल कुठल्या रणजी मॅचला तुम्ही, पण कधी वाटलं की नाही नाही आपण हे थोडस गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि याचं काहीतरी म्हणजे आजच्या जनरेशनला नाही तर पुढच्या जनरेशनसाठी याचा उपयोग होऊ शकेल, कारण हा अमूल्य ठेव आहे, तर असं काहीतरी करावं हे नेमकं ही कल्पना तेव्हा काय म्हणून सुरुवात केली होती की आपल्याला एक ऑटोग्राफ घ्यायचे आणि आपण जनरली सर्वजण करतात तसंच होतं की काही वेगळं मनात होतं? इनिशियली तसंच होतं, नंतर एकदा आम्ही सचिन तेंडुलकरच्या घरी गेलो मी आणि माझा मुलगा अभिग्न, तर तेव्हा आम्हाला ती बॅट जी त्यांनी ऑटोग्राफ करून दिली तेव्हापासून आम्हाला थोडं वाटलं काहीतरी असं करावं, कारण ती पहिली बॅट होती आमची आणि मग ती आम्ही बरेच दिवस वरतीच ठेवलेली, पण नंतर अभिज्ञाने मी मिळून थोडा इंटरेस्ट यायला लागला, थोडं प्लॅनिंग करायला लागलो, नंतर आम्ही घराचं रिनोव्हेशन करायला घेतलं, तेव्हा आम्ही ठरवलं की थोडंसं काहीतरी करूया त्याच्या, तोपर्यंत बऱ्याच बॅट्स आलेल्या. आणि मग आम्हाला IPL आणि लिजंड्स लीगने खूप फायदा झाला, कारण बरेचसे मित्र जे आमच्याबरोबर तेव्हा क्रिकेट खेळलेले ते सगळे कोचेस झालेले, प्लेयर्स झालेले, कॉमेंटेटर्स झालेले, मॅनेजर्स झालेले, त्यामुळे ते सगळे टचमध्ये होते, त्यांना माहिती होतं आम्ही थोडंफार कलेक्ट करतो, तर आम्ही रिक्वेस्ट करायचो, आम्ही ती ओरिजिनल इक्विपमेंट घ्यायचो आणि सपोज सचिन आदिदासची बॅट वापरतो तर आदिदासचीच बॅट घ्यायचो. आणि मग कशी सुचली की जो प्लेयर जी ज्या ब्रँडची बॅट वापरतोय
त्याच बॅट तशाच बॅटवर आपण त्याच्यावर ऑटोग्राफ खेळायचो ना. मला माहिती होतं कुठली बॅट वापरायची. इंग्लिश लोक कुठली बॅट होती तुमची? माझी एसजी होती. सनी टनी त्याच्या आधी बीडीएम बेस्ट बॅट्स होत्या एकदम. तर आम्हाला माहिती होतं कुठच्या बॅट्स वापरणं आणि त्याच्यावर घेतलं की ते जास्त ऑथेंटिक वाटतं. तसं आहे तर ते करायला लागलो आणि मग बऱ्याच लोकांनी आम्हाला हेल्प केलं. बरेच आमचे मित्र लोकल क्रिकेटर जे मोठे झाले खूप लोकांनी हेल्प केलं. टेस्ट क्रिकेटर्स आहेत, रणजी ट्रॉफी क्रिकेटर्स आहेत, लोकल क्रिकेटर्स आहेत, आउट ऑफ द वे जाऊन हेल्प केलंय सगळं आणायला. म्हणजे तेवढं इझी काम नाही नसतोच लोकांना. त्याच्यामुळे आम्हाला ऍक्सेस आमचं नशीब होतं आणि एवढ्या वर्षाचं गुडविल होतं. म्हणजे जरी का मी क्रिकेट खेळत नव्हतो तरी कांगाली किंवा ह्यांनी त्यांनी कुठेतरी टच मध्ये होतो आणि सगळं ऑलवेज चांगलं रिलेशनशिप होतं सगळ्यांचं. त्याच्यामुळे तो खूप फायदा झाला. आणि दुसरं म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आम्ही काही हे विकत नाही. आम्ही प्युअरली पॅशन म्हणून कलेक्शन म्हणूनच करतो. आम्ही कुठच्या तरीचे एक्सचेंज करत नाही. काही आम्ही करत असे नॉन कॉन्ट्रोवर्शियल लोक होत आम्ही. त्यामुळे लोकांना तो विश्वास होता की काय कुठल्या भानगडीत पडणार नाही किंवा मिसयूज करणार नाही. त्या विश्वासाने ते देत पण गेले. ऍब्सोल्युटली. अच्छा, या ज्या सगळ्या वर बॅट दिसतात एक से एक दिग्गज आहेत. म्हणजे प्रत्येकाने विवेन रिचर्ड्स असतील किंवा सचिन असेल, सुनील सर असतील, काय प्रत्येक बॅटची मला वाटतं काही ना काही स्टोरी असेल. खरं सांगू तर ह्याच्या जवळजवळ चारपट आमच्याकडे बॅट्स आहेत. आम्ही ज्या 1/4 डिस्प्लेवर लावले आम्ही काय करतो, क्रीम आहे. पण बरेच वेळा काही लोक येतात मग तेव्हा आम्ही एखादी बॅट काढून ती ठेवतो. आता बरेचसे लोक आमच्याकडे येणार आहेत ते बघायला, तर तेव्हा त्यांच्या बॅट्स पण लावू. असं चालू असतं आमचं. पण यातलं म्हणजे गावस्करांची तर एकदम ऑनर बॅट आणि ती पण डनकन फर्नली. परवा आम्ही त्यांना सीसीआयला भेटलो तेव्हा रिक्वेस्ट करून घेतली आमच्या नावाने, त्यांनी ऑटोग्राफ करून दिली. आणि कपिल देवची जी बॅट आहे ती सांगण्यासारखी आहे. ती ऍक्च्युअल ती ही मंगूस बॅट आहे. त्यांनी जी वापरली जी तलवार तशी ती नाहीये. पण त्याचा शेप वेगळा आहे. हँडल लॉंग आहे, म्हणजे सुपर लॉंग आहे त्याचा. तसं पण ब्लेड बीड सुंदर आहे. आणि त्यांच्याकडे आम्ही दिल्लीला पाठवली तेव्हा ते पण असे जरा ह्याच्यात होते की अरे काय आहे नक्की बॅट वगैरे. एकदम इम्प्रेशन आवडीने केलं, एकदम प्रेमाने केलं त्यांनी. दोन्हींची आहे. नंतर सर्वात स्टोरी आहे म्हणजे याची विराटच्या बॅटची. पहिले सचिनची आम्हाला त्याच्या घरी आम्हाला ऑटोग्राफ मिळाला. तो टेस्ट प्लेअर असताना त्यांनी त्या मुलाला त्यांनी करून खूप खूप. आणि विराटची स्टोरी म्हणजे आमचा एक मित्र होता जो त्याच्या ओळखीचा होता. तर त्यांनी सांगितलं अरे विराटची बॅट करून देतो. ते लोक लँडसेंडला होते. तर आम्ही त्याला दिली आणि 15 काय फोन नाही. आणि आम्ही कुठेतरी जेवायला गेलो. त्याचा फोन आला अरे झाली आहे लगेच. अरे वा. तिकडूनच आम्ही पोहोचलो तिकडे. आणि तेव्हा बबल होता त्यामुळे अलाउड नव्हतं कोणाला भेटायला. आणि त्या वेटर कोण तो, त्यांचा स्टुअर्ड कोण तो, कॅप्टन होता त्याच्या थ्रू पाठवलं. हा बेल बॉय कोण जो होता तो. आणि मग आम्ही आपले थांबलेलो. 3-4 लोक गेले. आम्ही बघतो अरे आमचं पार्सल आहे का. शेवटला ती दिसली बॅट. खेचली बिचाऱ्याकडून आम्ही. तिकडेच बघून दोघं आम्ही खुश एकदम. अशा बऱ्याच स्टोऱ्या आहेत त्या सगळ्या बॅटच्या. खूप ही विशेष दिस सगळ्या कॅप्टन्सची असाही. हो, आता या बॅटमध्ये तुम्ही बघितलं ते तेंडुलकर पासून ते अँड्रू फ्लिंटॉक पर्यंत आणि धोनी कोहली सगळे अश्विन फुल टीम आहे आपली. रोहित बी पण वरती जे आहे इथे त्या छोट्या याच्यात वरती तुम्ही बघितलं तो माईक प्रॉक्टर आहे तिकडे. अच्छा, जे ग्रेनिकलचा ग्रे आहे ना त्याच्या लेफ्ट साईडला माईक प्रॉक्टर आहे. आणि त्याच्या खाली जे वेपर आहे त्याच्या लेफ्टला क्लाइव्ह लॉयड आहे. ओके. आणि त्याच्या राईट साईडला सर गॅरी, सॉरी त्याच्या खाली गॅरी सोबर्स आहेत. सॉरी, वेपरच्या बाजूला गॅरी सोबर्स आहेत आणि राईट साईडला क्लाइव्ह लॉयड आहे. एकाच बॅटवर गॅरी सोबर्स आणि क्लाइव्ह लॉयड प्लस माईक प्रॉक्टर आणि सगळे सचिन आणि सगळे आणि फारुख इंजिनियर पण आहेत. तर त्यांचीही बॅट आहे. खरं आहे. सुनील सर स्वतः घरी येऊन पण मला वाटतं याची दखल घेऊन खूप खूप आलेले ते 2 होते. प्रत्येक गोष्ट पेशंटली बघितली. इज अ व्हेरी गुड लिस्नर ऑल्सो आणि ब्रिलियंट सेन्स ऑफ ह्युमर. आणि म्हणजे आमच्याकडे कुलदैवत आहेत ते पहिल्यापासूनच. रेडिओवर आम्ही सगळं ऐकलेलं आहे. 13-100 वेस्ट इंडिजची मारणं काही जोक नाहीये. असं तर त्यांनी खूपच लाड गेले म्हणजे त्यांनी. आणि सचिनने आम्हाला म्हणजे अगदी भरपूर आम्हाला दिलंय इन टर्म्स ऑफ ऑटोग्राफ्स. इनफॅक्ट एक गोष्ट सॉरी सर सांगतो तुम्हाला की गावस्करांनी आम्हाला एक छोटी बॅट दिली आहे जी मराठीत साईन केलेली पहिली जगातली बॅट आहे. त्यांनी कधी केली नव्हती. आम्ही त्यांना सांगितलं सर मराठीत आम्हाला द्या. त्यांनी मराठीत करून दिली. आणि आमचा प्लॅन आम्ही सचिनची पण आम्हाला मराठीत घ्यायची. कारण सचिनने पण मला नाही वाटत मराठीत केली तर ती पण आम्हाला घ्यायची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हे जे बॉल्स दिसत आहेत याची पण काही वेगळी स्टोरी नक्कीच असेल. हो अशी. पण आता कसं आता ह्यांचे आम्ही बॉबल हेड्स ठेवले. त्या सगळ्यांचे बॉल्स ठेवलेत म्हणजे धोनी सचिन कोहली. आणि प्लस तिकडे तुम्ही बघितलं तर अॅमरोज टिम साऊदी मकाय अँथनी चमिंडा वास ब्रेटली ट्रेंट बोल्ट बुमरा मलिंगा ते सगळे आहेत तिकडे. इकडे पण इकडे परत बुमरा शामी झहीर खान
जॉश हेसलवूड आणि विमेन्स क्रिकेटच्या पण आहेत आमच्याकडे जुलन गोस्वामी या वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत वन डे मध्ये 200+ विकेट त्यांचा पण आहे. त्या मॉर्नी मॉर्केलाचा जो आपला कोच आहे त्याचा आहे. मोहम्मद शामीचा आहे. तसं आहे. आणि पण बॉल्स मध्ये सर्वात आम्हाला खूप प्राऊड वाटतं म्हणजे पद्माकर शिवलकर सरांचा बॉल आम्ही मुद्दाम ठेवला. ते टेस्ट खेळले नाही पण ते 600+ रणजी मध्ये विकेट्स आहे ते खेळायला पाहिजे होते. त्यांच्या ऑनर मध्ये आम्ही मुद्दाम घरी जाऊन एका मित्राकडून त्यांचा ऑटोग्राफ घेऊन तो ठेवलाय. कारण मुंबई क्रिकेट इम्पॉर्टंट आहे ना. खरे खरे. आणि हे जे ग्लोव्ह आहेत सगळे विकेट किपर्स काय या मागची सगळे. आता तुम्हाला एक जस्ट सांगायचं झालं तर एक स्केल आमच्या कलेक्शनची जस्ट सांगायची मग मी 2 मिनिटांनी विकेट किपर कडे येतो. चालेल. तर टोटल जर का तुम्ही बघितलं तर साधारण 10,000 रन्स केलेले 90 लोक आहेत जगात. वन डे इंटरनॅशनल T20 आणि हे मिळून 10,000 रन्स केले. त्यांच्या 92 पैकी 82 आमच्याकडे बॅट किंवा ऑटोग्राफ आहे. विकेट्स काढलेले 250 वरती विकेट्स काढलेले टोटल 129 लोक आहेत. त्यातले 94 आमच्याकडे आहेत. आणि विकेट किपिंग ग्लोव्ह मध्ये पहिल्या 10 पैकी 9 आहेत आमच्याकडे. आमच्याकडे फक्त इयन हिली नाही आहे जो आता आम्ही फिल्डिंग लावली आहे. कधीतरी मिळेल आम्हाला. पण इथे तुमच्याकडे समोर आहेत पहिले क्विंटन डिकॉक आहेत. नंतर ब्रॅड हॅडिन आहेत. रिषभ पंत आहे. ऍडम गिलक्रिस्टचा बहुतेक हा मॅच यूज आहे पिंक ग्लव्ह मेगरा फाउंडेशनचा. आम्ही शुअर नाही पण बहुतेक आमच्या प्रमाणे आहे तो. आणि नंतर तिकडे मार्क बाउचर आहेत ज्यांनी ऑलमोस्ट 1000 डिसमिसल्स केले. आणि त्याच्या बाजूला कुमार संगकर आहे. प्लस आमच्याकडे 1983 आणि 2011 सेक्शन मध्ये किरमानी आणि धोनी पण आहेत सेपरेटली. तर तसं आहे. आणि कॅप्टन्स मध्ये पण साहेब 5,100 टेस्ट झाल्यात आतापर्यंत. त्यातल्या 3,650 टेस्ट कॅप्टन केलेल्या कॅप्टन्स आमच्याकडे ऑटोग्राफ्स आहेत. तुमची तुम्ही केवळ हे मेमोरेबलिया कलेक्ट नाही केले तर तुम्ही चांगले स्टॅटिस्टिशियन्स पण आहात. आम्ही सगळी गोष्ट कॅटलॉग केली आहे साहेब. सगळे आकडे तोंड पाठ आहेत. प्रत्येक गोष्ट कॅटलॉग केलेली आम्ही. प्रत्येक त्यातला पीस इन्शुअर पण केलेला आहे पहिल्यापासून. असं ते सगळं आम्ही अगदी सिरियसली करतो आणि खूप पॅशननी करतो. बरोबर पॅशननी. पण यामागे जशी मेहनत तर भरपूर आहे, फॉलोअप पण भरपूर आहे, चिकाटी भरपूर लागते, पण खर्च पण होत असेल. खर्च तर आहेत ना साहेब. पण कसं असतं, तुम्हाला जी गोष्ट आवडते जसं शिक्षण जे इसेन्शियल आहे आमच्याकडे हे इसेन्शियल. ह्याच्यात खर्च म्हणत नाही आम्ही. हौसेला मोल नसते. इन्व्हेस्टर पण म्हणत नाही. हौसेला मोल नसतं. तसं आहे. आवड इच्छा मारायची नाही कधी. बस तसं खुश राहावं. बरोबर आहे. आनंद समाधान खूप महत्वाचं आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की सचिनला भेटल्यावर सुनील तरांना भेटल्यावर जे त्यांनी जो प्रतिसाद दिला तशा या बॅट्स किंवा बॉल्स कलेक्ट करताना काही तुम्ही पर्सनली भेटला असाल काही व्यक्तींना काही प्लेयर्सला तसे काही अनुभव आहेत की त्यांनी स्वतःहून तुम्हाला दिले. बऱ्याच लोकांनी साहेब आम्हाला असं दिलंय काढून की जे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. त्यांनी सांगितलं अरे माझ्यापेक्षा तुझ्याकडे चांगलं राहील म्हणून काढून दिले. आता हीच बॅट जर का तुम्ही बघितली त्याच्यात सोबर्स लॉइड आणि प्रॉक्टर आणि प्लस तेंडुलकर धोनी कोहली सगळे आहेत. ही एकाने आम्हाला युके मध्ये आमचा एक मित्र आहे त्यांनी काढून दिली. त्यांनी ऑप्शन मध्ये फारुख इंजिनियरनी ऑप्शन केलं तिकडे विकत घेतलेली बॅट आहे. विकत घेतली आणि आम्हाला फ्री दिली. तो बोला अरे तुझ्याकडे नीट राहील म्हणून हे तुझ्याकडे. शिवाय सर आमच्याकडे इकडे पोस्टर्स आहेत हे सगळे गॅरी सोबर्स पासून विवियन रिचर्स तेंडुलकर लारा इम्रान खान मुरलीधरन शेन वॉन आणि वसीम अक्रम यांचे ओरिजिनल साइंड बॉल्स आहेत आणि विथ प्लाक आहे. तर ते पण आम्हाला एका मित्राने दिले. तो बोला अरे माझं ऑफिस बंद होतं तुला मी देतो. म्हणजे मोठेपणा असतो लोकांचा. आम्ही काहीतरी चांगलं केलं असेल जरी त्यांना विश्वास वाटतो की आमच्याकडे नीट आहे आणि आम्ही प्रेमाने ठेवतो मुलासारखं आहे ते. असं यामध्ये मगाशी मी बॅट बघितली सोबर्स त्यांची स्वतःची ऑटोग्राफ आहे. इम्रान खान आहे मला. तर या कशा शक्य झाल्या. आम्ही काही ऑप्शन्स मध्ये रजिस्टर्ड आहोत इंटरनॅशनल. खरं सांगू तर क्रिकेटचं 90% आम्हाला फ्री मिळालेलं. अच्छा. आम्ही 1 रुपया खर्च केलेला नाही. आम्ही फक्त बॅट जी ओरिजिनल ते वापरतात ती विकत घेतली आणि त्यांच्याकडून आम्हाला ऍक्सेस आहे. आम्ही साईन घेतली आणि जपून ठेवली. त्यामुळे 90% आमचं फ्री आहे. पण 10% जे एकदम रेअर आहे मिळत नाही ते आम्ही ऑप्शन्स मध्ये रजिस्टर्ड आहोत इंटरनॅशनली. जवळजवळ 10-12 ऑप्शन हाऊसेस मध्ये आम्ही रजिस्टर्ड आहोत. कुठलंही क्रिकेटवर काही असलं तर आम्हाला मेल येते. तिकडे आम्ही क्रेडिट कार्ड नंबर बिंबर सगळं देऊन ठेवलेलं असतं आणि मग आम्ही ऑप्शन मध्ये पार्टिसिपेट केलं तर आमची प्राइस आम्ही कोट करतो आणि जमत असेल तर आम्ही जातो. पण ऑप्शन असं असतं की कधी कधी लागत नाही. बऱ्याच वेळा लागत नाही. बऱ्याच वेळा परवडत नाही. ते कायच्या काय लेवलला जातो. बरोबर. तर तसं असतं. थोडं फ्रस्ट्रेशन असतं. खूप रात्री लेट असतं कारण युरोप टायमिंगने असतं किंवा US टायमिंगने असतं ते असतं. आणि जरा मिळालं नाही की अगदी असं वाईट वाटतं.
थोडे दिवस ते जरास असत, पण मिळाल्यानंतर समाधान जबरदस्त जबरदस्त. तो बॉल आहे तिथे मला वाटतं जसप्रीत बुमराहचा आणि लसिथ मलिंगाची एकाच बॉलवर, म्हणजे एमआयचे दोन लेजंड्स आहेत. हो, तर आम्ही अशी गुरु शिष्य परंपरा टाइप केलेली आहे. तर हा मलिंगाचा आहे आणि हा बुमराहचा आहे बॉल. तसाच आमच्याकडे ट्रेंट बोल्ट आणि शेन बॉन्डचा पण तसा आहे, आणि इव्हन आमच्याकडे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचाही आहे. तर तसा आम्ही ते ठेवलेले. अजून एक साहेब तुम्हाला सांगायचं, तर युनिक गोष्ट म्हणजे आमच्याकडे आहे जी टॉप 10 विकेट्स घेतलेले, तीनच 10 विकेट्स इन इनिंग घेतलेले तीनच लोक आहेत जगात. त्यातला एक आहे अनिल कुंबळे, एक आहे जिम लेकर आणि एक आहे न्यूझीलंडचा अजाज पटेल. आमच्याकडे तिघांचे अनिल कुंबळे, अजाज पटेल आणि जिम लेकर या तिघांचे आहेत ऑटोग्राफ 10 विकेट्स इन इनिंग. दिल्लीची टेस्ट 10 for 74 बरोबर. अजाज पटेल वानखेडे करेक्ट, आणि हा ओव्हलला 19 विकेट काढलेल्या, त्यातले 10 त्यांनी एका इनिंगमध्ये. ते युनिक आहे एकदम. एवढंच युनिक आणि प्राइसलेस एक मी बघितलंय पेज आहे की किती देशांचे किती कॅप्टन्सच्या सह्या, मला वाटतं खूप दुर्मिळ ठेवा असेल याबद्दल काय सांगा. 41 कॅप्टन्स आहेत त्याच्यात आणि जवळजवळ 1000 टेस्ट कॅप्टन केलेले आहेत. त्यातलं जेफ बॉयकॉट, विवेन रिचर्ड्स, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आहे बघा. जेफ बॉयकॉट इकडे, सचिन तेंडुलकर, क्लाइव्ह लॉयड, विवेन रिचर्ड्स, सुनील गावस्कर, ग्रेग चॅपेल, झहीर अब्बास, हे सगळे आहेत इकडे. तर तसं ते आहे जवळजवळ. मार्टिन क्रो पण आहे याच्यात. हा मार्टिन क्रो आहे, माईक गॅटिंग आहे, रिची रिचर्डसन आहे, हे सगळेच आहे त्याच्यात. तर ते जवळजवळ 1000 टेस्ट त्यांनी केलेले आहे. जर कोणाला त्याच्यात एकच सर जस्ट दाखवतो, ऑस्ट्रेलियन कॅप्टनशिप पण आहे याच्यात, ही पण खूप रेअर आहे. हे जर का तुम्ही बघितलं तर डॉन ब्रॅडमन पासून, लिन्से ऍसेट पासून, किम ह्यूज पासून, इयन चॅपेल पासून, ग्रेग चॅपेल पासून, ग्रॅम यालप पासून, बॉब सिम्पसन, बिल लॉरी, रिची बेनो, अलन बॉर्डर, हे सगळे याच्यात एकाच याच्यात हे सगळे आहेत तसं. आणि सबसिक्वेंटली आम्ही स्टीव वॉ, पॅट कमिन्स, मायकल क्लार्क जे वर्ल्ड कप विनिंग आहेत, त्यांच्या पण पॉन्टिंग, या सगळ्यांच्या घेऊन ठेवलेले आहेत. थँक्यू. दिग्गज लोकांच्या सगळ्या ऑटोग्राफ्स तुम्ही कलेक्ट करण्यात आणि भरपूर मेहनत घेतलेली आहे, पण ही जी मेहनत आहे, हा जो ठेवा तुम्ही जतन केला आहे, अजून सांभाळत आहे आणि अजून तो वाढणारच आहे दिवसेंदिवस, यामध्ये अजूनही असं काही वाटतंय की ती एक वस्तू आपल्याला अजून खुणावते? नाही, टॉप 50 तर झाले सगळ्याचे बॅट्स बॉल्स. कॅप्टन्स पण आमच्याकडे 5000 टेस्ट पैकी 3500 टेस्ट चे कॅप्टन्स आहेत. असं कोणीच आता आमच्याकडे की इयन हिलीचा आमच्याकडे ग्लोव नाही, तेवढाच राहिलाय म्हणजे असं मेजर प्लेअर असा बस तेवढंच. बाकी सगळ्यांचे बॉल आहेत, सगळ्यांच्या बॅट्स आहेत, सगळ्यांचे किपिंग ग्लोव्ह आहेत. खरं तर आपण बघतो की खास करून विदेशात, म्हणजे लॉर्ड्सला क्रिकेटचं म्युझियम आहे, ऑस्ट्रेलियात बरेच आहेत, मेलबर्न असेल किंवा इतर ठिकाणी, आणि भारतातही काही ठिकाणी आता तसा प्रयत्न चाललेला आहे, पण अजूनही मला वाटतं क्रिकेट बोर्डाने किंवा क्रिकेट संघटनांनी त्याची तेवढी दखल घेतलेली नाही आहे. पण तुम्ही वैयक्तिक पातळीवर एवढी मोठी एवढं मोठं काम केलेलं आहे, नक्कीच खूप कौतुकास्पद आहे. पण तुम्हाला वाटतं की हे म्हणजे आपण लोकांपर्यंत हे पोहोचायला पाहिजे, तर सर्वसामान्य लोक घरी येऊन हे बघू शकतील? बघू शकतील, तुमच्या ओळखीने आले तर. कोणाच्या ओळखीने आले तर आता जवळजवळ सगळे तुमच्या घरामध्येच तुम्ही केलेलं आहे, प्रत्येकाची प्रायव्हसी असते, म्हणून मी हा प्रश्न विचारला. नक्की येऊ शकतील जर का आमच्या ओळखीचे असतील. आम्ही युजुअली काय करतो त्याला सांगतो, दोन आमच्या ओळखीचे रेफरन्सेस आम्हाला दे आणि आम्ही क्रॉस चेक करतो. जर का त्या दोघांनी अप्रूव्ह केलं तर आम्ही त्यांना घरी बोलवतो, कारण आम्ही आता नेटवर आहोत. आमची एक इन्स्टा पेज आहे आमचं, 7 आयलंड्स मेमोरेबलिया, 7 एज इन नंबर, 7 आयलंड्स मेमोरेबलिया. मुंबईची ओळख आहे. हा, मुंबईची ओळख, म्हणजे मुंबई 7 बेट होती, 7 आयलंड होती, त्याचं 7 आयलंड्स मेमोरेबलिया म्हणून झालंय. तर म्हणून आम्ही 7 आयलंड्स मेमोरेबलिया म्हणून पेज केले. आता आम्ही अख्खा कॅटलॉग त्याच्यावर टाकतो, आमची वेबसाईट आहे पण फुल कॅटलॉग टाकतो आमचा कम्प्लीट, म्हणजे ज्याला बघायचं तो बघू शकतो तिकडून. प्लस आम्ही इन्स्टा पेजेस रेग्युलर टाकत असतो. तर असं आम्ही लोकांकडे न्यायला बघतो. पण आता नाव पण बऱ्याच लोकांशी झालंय, म्हणजे परवा एक मला खूप मोठा माणूस भेटला वेगळ्याच फंक्शनला. तर म्हणजे एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा तो इंडियात मॅनेजिंग डायरेक्टर, माझी पहिल्यांदा त्याची ओळख झाली, महाराष्ट्रीयनच आहे.
पहिल्यांदा ओळख झाली माझी त्यांच्याशी. तर त्याने मला बोलले अरे तुला मी कुठेतरी बघितलंय. मी म्हटलं मला सर कुठे बघणार तुम्ही, हे तू बॅटवाला काय रे. हे एनएमएमएस मध्ये झालं आणि मला तर शॉक म्हणजे प्लेझंट सरप्राईज होत. बॅटवाला काय रे नवीन ओळख मिळाली तर ते म्हणजे थोडस लोकांना कळायला लागलं की आपल्याला आयडिया नाही सोशल मीडिया कुठच्या कुठे आपल्याला घेऊन जातो. बरोबर आहे. त्याची रीच जी आहे ती खरी आम्हाला कळते. एक 5-6 वर्षांपूर्वी दुबईला आम्ही खेळायला गेलो होतो. तिथे श्याम भाटिया तुमचे परिचित असतील, त्यांनी पण असाच एक खूप छान म्युझियम त्यांच्या घरी तयार केलेला आणि तिथेही अशाच बॅट्स बॉल्स ग्लोव्ह असतील किंवा इतरही भरपूर साहित्य त्यांनी जमा केलेलं आहे. पर्सनली ऑटोग्राफ करून सगळ्यांनी दिला आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला होता की त्यांना देशातले जागतिक क्रिकेटचे जे सगळे देश आहेत जे त्या देशाचे अधिकृत जे क्रिकेट मंडळ बोर्ड आहेत त्या प्रत्येक बोर्डाने त्यांना त्यांचा टाय अधिकृत टाय आणि ऑटोग्राफ करून दिलेला आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा टाय त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी खूप फॉलो अप घेतला पण तो भेटला नाही. पण शेवटी सुनील सरांनी स्वतःचा टाय भारतासाठी खेळायला त्यांना दिला होता आणि ते म्युझियम तेवढंच बघण्यासारखं आहे. खरंच खरंच. ऍक्च्युली त्याच तोडीचं तुम्ही पण काम इथे करतायत. खूप कौतुक असतं. ते आमचे इन्स्पिरेशन आहेत कारण आम्ही नेटवर जेव्हा बघितलं तेव्हा त्यांचाच आम्हाला पहिला म्युझियम दिसला आणि ते खूप रिस्पेक्टेड आहेत. गावस्कर रिचर्डचे रेग्युलर जातात तिकडे. मी नाही मी तिकडे अजून पोहोचलेलो नाही पण मला जायचं. पण परवा मी श्याम भाटिया सरांना भेटलो आणि मी त्यांना घरी बोलवलो. आम्ही त्यांना फोटो दाखवले तर ते आता येणार होते कारण ते मुंबईत आहेत. पण त्यांना सडनली दुबईला जायला लागलं असं आहे ते. पण नाहीतर त्यांनी येणार म्हणून नक्की सांगितलेलं आहे. या चळवळी चळवळच म्हणू आपण याला कारण हे असं ठरवलं आणि केलं असं काम नाही होत. त्याला खूप फॉलोअप लागतो, खूप पेशन्स लागतात. यात अविघ्नेचं कॉन्ट्रीब्युशन किती महत्वाचं वाटतं कारण तुम्ही सुरुवात केलं ते तुम्ही स्वतः म्हणून केलं होतं. त्यानंतर तो यात आला तुम्हाला तेवढी किमोरा तुमच्यापेक्षा जास्त आज मदत करत असेल. माझ्यापेक्षा जास्त आता तो काम करतो. क्रिकेटचं भरपूर मी केलं पण जे बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये डायव्हर्सिफिकेशन आणि जी धावपळ असते ती आता एंटायरली अविघ्न करतो असं आहे. तर तुम्ही त्याच्याशी बोललात तर तुम्हाला अजून कळेल की कसं तो नेक्स्ट लेवलला नेतोय. नक्कीच नक्कीच. म्हणजे माझं थोडंफार प्लॅनिंग होतं त्याचं एक्झिक्युशन आहे असं. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे. पण दादा दादा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की या टप्प्यावर हे जे तुम्ही काम करताय याची पुढची स्टेप काय असेल किंवा अजून काय संकल्पना तुमच्या डोक्यात आहे. संकल्पना अशीच आहे की थोडस सोशल मीडियावर हे प्रमोट करायचं. कोण इंटरेस्टेड असतील त्यांना इन्स्पायर करायचं की क्रिकेट फॉलो करतील. आता आम्ही अविघ्न थ्रू आम्ही 21 स्पोर्ट्स मध्ये आता 21 स्पोर्ट्सचा मेमोरेबल आहे आमच्याकडे. क्रिकेट, बॉक्सिंग, टेनिसचा, फुटबॉलचा. फुटबॉल आणि बॉक्सिंगचा तर क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिसचा क्रिकेट एवढाच आहे आणि कोणी इमॅजिन नाही करू शकणार एवढा तो आणि ते एवढा मेमोरेबलचा आज लोकांना बरं वाटतं याचं. तर त्यांना एक स्थळ मिळावं, शक्तीस्थळ टाईप असं इन्स्पिरेशनसाठी इकडे येऊन ते बघू शकतील, ते स्वतः कलेक्शन करू शकतील. याचं कलेक्शन जे हे जे इकोसिस्टम आहे ते इंडियात वाढेल. ऑटोग्राफ्स मिळतील आपल्या सगळ्या स्पोर्ट्समनच्या पण ऑटोग्राफ्सला व्हॅल्यू होईल. जे छोट्या लेवलचं पण खेळतात त्यांना पण मिळेल. कारण किती म्हटलं तरी आपले आता आम्ही ऑलिम्पिकचं पण कलेक्ट केलं आहे. इंडियाच्या सगळ्या टॉप स्पोर्ट्समनचं आम्ही केलं आहे. आम्ही प्रकाश पदुकोण सरांसाठी पण ट्राय करतोय इकडे यायला. त्यांच्याशी पण काही दिवसानंतर तुम्हाला जागा अपुरी पडेल. दुसरं घर घेऊया ना आम्ही राहायला तिकडे जाऊ. पण म्युझियम इकडून आणणार नाही तसं. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून, हा संवाद साधून, तुमची जर्नी जाणून घेण्यात. खास करून क्रिकेटपटू म्हणून तुमची सुरुवात झाली होती आणि आज तुम्ही या टप्प्यावरून पोहोचलायत की एक वेगळी ओळख तुम्ही स्वतःची या जगाला करून दिली आणि इतरांनी ती अप्रिशिएट केली. कारण हा जो ठेवा आहे हा प्रत्येकाला आजच्या पिढीला याचं महत्व माहीत असेल पण पुढच्या पिढीला कदाचित ते जास्ती त्याची उणीव भासेल आणि ती या माध्यमातून ते सुनील सरांपर्यंत पोहोचतील. सचिन तेंडुलकरांचे ते कारकिर्द त्यांच्याजवळ येईल. विवियन रिचर्ड्स, गॅरी सोबर्स यांनी काय काम केलंय ते याद्वारे कळू शकेल. आज आपण बघतोय की जागतिक क्रिकेटवर भारतीय क्रिकेट संघाचं अधिराज्य दिसतंय, अधिराज्य गाजवतोय भारतीय संघ. पण 70 आणि 80 दशक वेगळं होतं. त्या दोन्ही दशकात क्रिकेटचा दादा संघ म्हणून कोणाची जर ओळख असेल तर ती वेस्ट इंडिजची होती. आणि या वेस्ट इंडिजच्या संघात मातब्बर खेळाडू होते. त्यांचे वेगवान गोलंदाज तर आपल्याला माहितच होते पण त्याचबरोबर गॅरी सोबर्स सारखे खेळाडू होते, विवियन रिचर्ड्स सारखे खेळाडू होता, त्यानंतर ब्रायन लारा आला. आणि या तिन्ही दिग्गजांच्या फ्रेम्स इथे दिसत आहेत. याची गोष्ट काय, या तिघांची, या चौघांची? आपला सचिन तर आहेच पण या तिघांची काय वेगळी गोष्ट आहे या फ्रेम्समध्ये? कसं असतं आता जसं तुम्ही कलेक्ट करत जातात तशी लोक तुम्हाला हेल्प करत जातात. आमच्या मित्राचं ऑफिस बंद होत होतं, त्याच्याकडे सगळं कलेक्शन होतं. अच्छा. आणि तो बोलला अरे माझं बंद होतं, तू एवढं कलेक्शन केलं चल माझ्याकडून तुला म्हणून. तर त्या दोघांनी आम्हाला हे दिलं. विशेष म्हणजे गॅरी सोबर्स या सगळ्यांच्या सगळ्यांचे बॉल्स आहेत त्याच्यावर, ऑटोग्राफ्स आहेत, कुठे ऑटोग्राफ केला ती प्लाक केलेली आहेत आणि त्यांचे छान फोटोज आहेत.
तर सर गॅरी सोबर्स आहेत, सर विवियन रिचर्ड्स आहेत, भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेत, ब्रायन लारा आहेत. तर हे मला वाटतं कुठच्या वर्ल्ड इलेव्हन मध्ये वॉक इन करतील तसं आहे ते बॅट्समॅन मध्ये. आणि तसेच आमच्याकडे बॉलर्सचे पण टॉप मोस्ट बॉलर्स आमच्याकडे त्या मित्रांनी दिलेले आहेत, नशीब होतं आमचं. त्याच्यात पण हा त्याच्यात पण इम्रान खान आहे. इम्रान खान जेव्हा लास्ट इंडियाला आला ते त्या कलकत्ताच्या मॅचला आलेला आणि तेव्हाच त्यांनी तो साईन केलेला आहे बॉल. तसंच मुथया मुरलीधरनचं पण आहे, शेन वॉनचं पण आहे आणि वसीम अक्रमचं. तर हे पण चौघं कुठल्या वर्ल्ड इलेव्हन मध्ये येतील, तर हे चार आणि हे चार आता फक्त तीन लोक आम्हाला जमा करायचे की आमची वर्ल्ड इलेव्हन होईल. तर क्रिकेटपटूंच्या या जगतातून आपण आता फुटबॉल कडे वळूया. फुटबॉलचाही तेवढाच अमूल्य साठा इथे अभिज्ञाने तयार केलेला आहे. ही वरची फ्रेम सगळे फुटबॉल जगत दिसते मला, काय सांगशील अभिज्ञ? हो, म्हणजे बरेचस फुटबॉल जगताचं आहे, पण आमच्याकडे 21 स्पोर्ट्स आहेत. तर नुसतं फुटबॉल नाही, पण वरती जर तुम्ही बघितलं तर बास्केटबॉल, बॉक्सिंग हे सगळे पण आहेत. हे आमचं आता तुम्ही जसं बोललात क्रिकेटचं एवढं आहे, तर आम्ही तेवढंच बाकीचे स्पोर्ट्स पण फॉलो करतो. तर त्याच्यासाठी आम्ही फुटबॉल, कारण आता इंडियात बघायला गेलं दोन मोठे स्पोर्ट्स जे बघतात लोक ते फुटबॉल आणि क्रिकेट आहे. तू फुटबॉल स्वतः किती फॉलो करतोस? मी बघतो, माझी टीम तेवढी चांगली खेळत नाही हल्ली, पण मी बघत असतो फुटबॉल. पण एक फुटबॉल फॅन म्हणून तुला असं वाटतंय की भारतातले, खास करून भारतातले फुटबॉल फॅन्स जे असतील ते भारतीय फुटबॉल तेवढं फॉलो करत नाही, पण युरोपियन फुटबॉल असेल किंवा जागतिक फुटबॉल असेल त्या प्रत्येक खेळाडूंची नावं त्यांना माहीत असतात, तोंडपाठ असतात. पण आपल्याकडे सुनील छेत्री आहे, बायचुंग भुतिया पण आहे अजून, हे कुठेतरी खंत वाटतंय तुला? खंत याची आता मी म्हणजे मी स्वतः गुन्हेगार आहे, कारण मी पण तेवढं इंडियन फुटबॉल फॉलो करत नाही. पण प्रॉब्लेम त्याचा तो पण आहे, कारण आपल्याकडे तेवढी क्वालिटी नाही आहे सॅडली. आपल्याकडे म्हणजे आज कालच फिफा रँकिंग झाली, आपण 126 आपण 92 किंवा काहीतरी होतं, आपण 126 होतात. तर ते वाईट वाटतं, पण ऍज अ नेशन आय थिंक आपण म्हणजे एवढं पॉप्युलेशन आहे आणि आता फुटबॉलचं जेवढं कल्चर वाटतं, जेवढे युरोपियन टीम्स त्यांची अकॅडमीज इथे घालतात आणि त्याच्याने होईल होईल. आणि तेच म्हणजे आता बऱ्याच लोकांना सुनील छेत्री माहिती आहेत. एका टाइमला म्हणजे बायचुंग भुतिया सोडून बाकी कोणी माहिती नव्हतं कोणालाही फॉर अ लॉंग टाइम. सो ते बरं आहे की बदलतोय तो काळ, बदलतोय. आता माझे केवढेशे मित्र किती कमी क्रिकेट बघतात आणि केवढं जास्त फुटबॉल बघतात त्याची म्हणजे समजूच नाही. मुंबईत राहून जिथे क्रिकेट म्हणजे मेका आहे. नक्कीच, पण हा जो फुटबॉलपटूंची जी पंढरी आहे जागतिक फुटबॉलची, त्यात एक से एक दिग्गज आहेत. मला वाटतं सगळे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन्स आहेत. हो, जे सो जे पुढे आहेत ना इकडे, म्हणजे इकडे फ्रॉम मूर टू इकडे मेसी आहे, हे सगळे 1966 ते 2022 चा जो वर्ल्ड कप मेसी जिंकला, हे तेव्हाचे सगळे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन. जर तुम्ही बघितलं तर त्यात मॅराडोना आहे, जर्मनीचे लोथार मथायस आहे, ब्राझीलचे काफू आहेत, किंवा नंतर इकडे युगो लॉरेस, आयकर कासिया स्पेनचे, हे सगळे म्हणजे जे दिग्गज कॅप्टन होते, बेकन बॉर हे सगळे जर्मनी. आणि पाचचे ज्या रूम मध्ये आहेत ना, हे जर्ड मुलर त्याच्या इथे वरती आधी युसेबियो जो इथे 66 मध्ये होता, हे ते इथे एम्बापे, मेसी आणि एम्बापेने तो वर्ल्ड कपच्या फायनल गाजवली. पण हे सगळे रोनाल्डो डालिमा ब्राझीलचा, हे सगळे त्या वर्ल्ड कपचे हायएस्ट गोल स्कोरर होते. सो हे एक युनिक, आम्ही एक युनिक आहे विचार करून बसून दोघांनी बाबा आणि मी बसून ते की कसं आणि कोण पाहिजे. रिसर्च आहे आणि खास करून तुम्ही ते एकदम प्रोफेशनली व्यवस्थित मेंटेन पण केलेलं आहे. पॉइंट होता, पॉइंट असा होता की स्पोर्ट एवढा आनंद आपल्याला देतो तर असं ठेवायला पाहिजे जिथे त्याला रिस्पेक्ट. करेक्ट, म्हणजे हा पण जो आहे तो ऑफिशियल हे ऑफिशियल रेप्लिका ऑफ द जुल्स रेमिट कप, जो वर्ल्ड कप असतो त्याचा ऑफिशियल रेप्लिका आहे, वर्ल्ड कपची ट्रॉफी. तसं हे इथे सगळे मॅनेजर्स आहेत फुटबॉलचे, ग्रेट्स जॉर्गन क्लॉप, इथे गॉर्डिओला, सर अलेक्स फर्ग्युसन तिथे आहेत. आणि इकडे मध्ये जो आहे तो पियर लुईगिनी कॉलिन आहे. अच्छा, तो आयकॉनिक रेफरी होता, त्याला आयब्रोज नव्हते, तर तो अगदी म्हणजे प्लेयर्स घाबरायचे त्याला. आणि म्हणजे एवढं की जे व्हिडिओ गेम्स असतात ना फुटबॉलचे, आणि त्याच्या पहिल्या वन ऑफ द ओनली रेफरी जो कधी कव्हरवर आहे त्यांच्या, तो व्हेरी आयकॉनिक. आणि मग हे बाकीच्या स्पोर्ट्स तुम्हाला सांगत होतं, हे मला वाटतं टायगर वुड्स, हो इकडे टायगर वुड्सचा बॉल आहे, बाजूला स्टीव्ह डेव्हिस म्हणून आहे स्नूकर, 7 टाइम स्नूकर चॅम्पियन. इथे पीट रोज आहे हिट किंग बेसबॉलचे, मोस्ट नंबर ऑफ हिट्स इन बेसबॉल ते आहेत. हे या क्रिकेट बॉलचं वैशिष्ट्य मला विचारायचं, पण त्या टेनिस कडे वळूया. लॉन टेनिस मधले सगळे दिग्गज आहेत मला वाटतं इथे. 340 ग्रँड स्लॅम्स आहेत, 340 ग्रँड स्लॅम विनर्स आहेत. व्हेरी गुड,
रॉड लॅबर आहे, बिली जीन किंग आहे, मार्टिना नवरातिल्वा आहे, सेरेना विलियम्स आहे, मॅकेनरो आहे, बियॉन बॉर्ग आहे, पीट सॅम्प्रास आहे, अँड्रे अगासी आहे, रॉजर फेडरर आहे, नडाल, जोकोविच, कार्लोस अल्कराज, सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना, पाटी विजय अमृतराज, तर हे सगळे म्हणजे आणि नुसतं आणि इंडियन पण नाही, हे रॅकेट दिसतात त्यावर पण ऑटोग्राफ आहे, नाही ते ऑटोग्राफ नाही पण हे विम्बल्डनचे ऑफिशियल जे असतात ना ते रॅकेट मिनिएचर रॅकेट, सो ते आम्ही जेव्हा विम्बल्डनला गेलेलो आमचं सिम्पल आम्ही हे आम्ही टेनिस म्हणा किंवा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा यांचे सगळ्यांचे आम्ही ज्या पण व्हॅकेशनला जातो आई किंवा माझे भावंड बाकी सगळे शॉपिंगला जातो आम्ही दोघं असं पंढरीला जसे जातात तसे आम्ही शोधत असतात शोध नाही आम्ही तिकडचं स्टेडियम म्हणजे फ्रान्सला गेलो तर रोला गॅरो बघायचो किंवा तिकडे पीएसजीचं स्टेडियम आहे किंवा ह्याला युकेला जातो ते लॉर्ड्स आहे, मॅनचेस्टर युनायटेडचं स्टेडियम आहे, लंडनचे चेल्सी आणि ऑटोमॅटिक पाय तिकडे वळतात हो आणि तिथे जाऊन काही ना काहीतरी आम्ही घेतो छोटी गोष्ट, तर असं करत करत आमच्या खूप मित्रांनी एक आमचे मित्र विम्बल्डन मध्ये होते तर त्यांनी या सगळ्यांना भेटलेत तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली हे देण्यात, तर तसं म्हणजे टेनिस हे जे मला वाटतं सगळ्या बॉलर्सचे बॉल्स आहेत ऑटोग्राफ काय याचं वैशिष्ट्य, सो ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इकडचा जो हाफ आहे ना हा वर्ल्ड ग्रेटेस्ट पेसर्स आहे ओके अँड त्या बाजूला वर्ल्ड ग्रेटेस्ट स्पिनर्स ओके सो मी जर सांगत असेल तर इथे वकार युनिस आहेत पाकिस्तानचे ओके पाठी एक पोस्ट कार्ड दिसत असेल जर हिरव्यात ते वकार ते वसीम अक्रम आहे डेल स्टेन आहे कटनी वॉल्श जो पिंक बॉल पिंक बॉल आहे तो शॉन पोलॉक आहे पाठी सर रिचर्ड हॅडली न्यूझीलंडचे त्यांच्या म्युझियमचा बॉल आहे तो ऑफिशियल त्याच्यावर साईन एका टायमाचे वर्ल्ड हायएस्ट विकेट कपिल त्यांनी तेच इलन मगरा आहे पाठी स्टुअर्ट ब्रॉड आहे आणि हा जेम्स अँडरसन आहे आणि या बॉलचं वैशिष्ट्य असं की पाठच्या बाजूला पण स्टुअर्ट ब्रॉडने साईन केलं तर इंग्लंडचे ग्रेटर आणि प्रॉबब्ली वर्ल्ड ग्रेटेस्ट पेसर्स कॉम्बिनेशन दोघांचं एकत्र इन टँडम टाकणं मुदय्या मुरलीधरन द ग्रेट द ग्रेट लेट शेन वॉन अनिल कुंबळे सर पाठी नेथन लायन आहेत आताच 100 मारली अश्विन पाठी रंगना हेरत बिचाऱ्यांचं बॅड लक असं होतं कारण मुथय्या मुरलीधरन एवढे वर्ष होते तेवढं नाही पण तरी त्यांनी एक सॉलिड विकेट मोर दॅन 400 आणि ऍज अ लेफ्ट आर्म स्पिनर आय थिंक इट्स द मोस्ट हरभजन सिंग पाठी डॅनियल विटोरी आहेत न्यूझीलंडचे सो हे आमचं एक आम्ही मुद्दा म्हणून तिकडे जे बॉल बॉलर्स नाही आहेत ते इथे आहेत कारण ते डिझर्व दॅट मच रिस्पेक्ट हा सेक्शन मला वाटतं पूर्ण डेडिकेटेड टू वर्ल्ड कप चॅम्पियन्स वर्ल्ड कप चॅम्पियन 1983 to 2011 हे आणि म्हणजे हे आमचं म्हणजे देवळातलं मधलं आमचा कारण जी पण 83 फायनलची प्लेईंग इलेव्हन आहे ती आहे सगळी त्या बाजूला 2011 पूर्ण प्लेईंग इलेव्हन आहे इकडे जे आहेत ते सगळे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टनचे कार्ड वर साईन केलेले म्हणजे राईट फ्रॉम सर क्लाइव्ह लॉयड टू पॅट कमिन्स राईट फ्रॉम 79 to 75 पहिले दोन क्लाइव्ह लॉयड 75 to 23 गुड तर ते सगळे गॅरी कर्स्टनचा पण आहे ते तसं आम्ही केलंय खाली काय सांगशील बॉक्सिंग आहे फुटबॉल आहे मला वाटतं इकडे ऍशेसची हे पण आहे हो ही ऍशेसचा अर्नची रेप्लिका आहे रेप्लिका ती आम्ही युकेला ज्या लॉर्ड्सला गेलेलो तिथे मिळते तिथे घेतलेली हा जो रिस्टबँड आहे हा इंडियन हिस्ट्री स्पोर्टिंग हिस्ट्रीसाठी खूप महत्वाचा कारण मनप्रीत सिंगचा सँड आपले हॉकी कॅप्टन होते टोकियो ऑलिम्पिक्स आपण 41 वर्षानंतर ब्रॉन्झ मेडल जिंकलो किंवा कुठचाही मेडल हॉकीमध्ये जिंकलो बरोबर सो त्याच्या पुढे आयपीएलचं तिकीट आहे इथे जो हा फोटो आहे पाठी दॅट फोटो मोहम्मद अलीचा इज लिस्टेड एज वन ऑफ द मोस्ट कोल्डेस्ट मोमेंट इन स्पोर्टिंग हिस्ट्री टाइम्सच्या मॅगझिनचा कव्हर होता तर हा जो फोटो आहे तो मोहम्मद अलींनी स्वतः साईन केला त्यांच्या जर तुम्ही बघितलं तर तो साईन केला सोनी लिस्टनला पहिल्या राऊंड मध्ये 30 सेकंदात नॉकआउट केल्याने मग ओरडलेले त्याच्या तेव्हाचा फोटो तो साईन केलेला हे जे ते सगळे आम्हाला आमचं सौभाग्य असं आहे की 83 टीमनी आम्हाला हे गोल्ड कॉइन्स गिफ्ट केलेले हे सगळ्यांचे चेहरे याच्यावर एम्बॉर्स्ड आहेत आणि वर्ल्ड कप विनिंग टीमचे आणि आम्हाला विंगसरकर आणि बलविंदर सिंग संधू यांच्या हाती मिळालेले इथे हा इंटरेस्टिंग सेक्शन आहे कारण इथे जर तुम्ही बघितलं तर क्रिकेटचं सगळे जे कुलदैवत आहेत लोकांचे ते सगळे तिथे लेन हटन आहे जॅकॉब्स आहे डॉन ब्रॅडमन यांचे साईन पोस्ट कार्ड ग्रेट
त्याच्यासमोर सचिन सरांचं 200 टेस्ट जे त्यांची लास्ट म्हण होती त्याचं अनयुज तिकीट आमच्याकडे तर ते पाठी गावस्कर सरांचं 83 मध्ये बाबांनी ठेवलेलं फ्लिकर बुक आहे त्याच्यावर गावस्कर सर जेव्हा इथे आलेले त्यांनी सांगितलेलं आणि विराट सरांनी आता जेव्हा सचिन सरांचा रेकॉर्ड तोडला मोस्ट ओडीआय सेंचुरी त्या सेमीफायनलच्या याच्यावर विराट सरांचं आमच्याकडे ऑटोग्राफ खाली इंडियाचे स्पिन क्वार्टरेट आहेत इथे हो आणि इकडे वेस्ट इंडिजचे जे पेसर्स होते ऑल जे तेव्हाचे मार्शल ते सगळे ते आहेत सो तसं हे आमचं आणि इथे वरती बाबांचं प्रेम जे होतं गावस्करांसाठी 83 मध्ये त्यांचा फोटो बाबांनी साईन करून घेतलेला तो ठेवलाय सो तसं आणि खालचं तुम्ही जे बोलत होता ते आमचं आणखी जे डायव्हर्सिफिकेशन आहे ते इकडे F1 जर तुम्ही बघत असाल तर आमच्याकडे लुईस हॅमिल्टन साईन कॅप आहे त्याच्यावरती जी व्हाईट कॅप आहे ती लिएंडर पेसची आहे हा माईक टायसनचा साईन ग्लव्ह आहे त्याच्या बाजूला फुटबॉलचे रोनाल्डो क्रिस्टियानो रोनाल्डो 5 टाइम बॅलेंडिओर विनर आणि त्यांच्या म्युझियम मधनं हा मला बॉल मिळाला विच इज साइंड बाय हिम एज अ कमोमरेशन फॉर हिज बॅलेंडिओर त्याच्या समोर द फास्टेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट युसेन बोल्ट मेरी कॉम आहे आणि तिथे पीट जेनिंग्स आहे जो 7 टाइम वर्ल्ड सायकलिंग मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होता सो हे असं आमचं कलेक्शन आहे माझ्यासाठी पर्सनली इकडे वरती जो नीरज चोप्रा आणि अभिनव बिंद्राचा मेडल घेऊन फोटो आहे इंडिया फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड मेडल इंडिव्हिज्युअल दोघांचे सिग्नेचर्स पण आहेत त्याच्यावर सो ते माझ्यासाठी अगदी स्पेशल आहे सो तसं सो हे आमचं इकडचं सेक्शन या ठेव्यातले मला वाटतं सर्वात जवळची असेल किंवा सगळ्यात महागडी वस्तू मला वाटतं मेसीची आहे दाखवतो त्याच्या आधी मी नुसतं एक गोष्ट तुम्हाला दाखवतो इकडे आमच्याकडे नोवाक जोकोविचची साइन रॅकेट आहे स्वतःची नाही त्यांची स्वतःची नाही आहे अच्छा फक्त ऑटोग्राफ जोकोविच ब्रँड पण वेगळी वापरतात पण ही त्यांनी साइन केलेली तर ती आमच्याकडे आहे म्हणजे आता ही एज द मोस्ट ग्रँड मोस्ट टायटल फॉर अन इंडिव्हिज्युअल सो तसं या तुम्हाला दाखवतो मी नक्कीच नक्कीच तर आता आपण आलो या स्पेशल जागेत जसं अभिघ्न म्हणाला की प्राइसलेस गोष्ट या म्युझियमची त्यांच्या या मेमरेबिलियाची जी असेल ती कुठली आहे ते जाणून घेण्यासाठी काय सांगशील कुठली आहे ती डेफिनेटली ही मेसीची जर्सी आहे ही मेसीची वर्ल्ड कपची जर्सी आहे जो मेसी जिंकला त्याची वर्ल्ड कपची जर्सी आणि वेळ असेल तर मी एक छोटीशी स्टोरी सांगू कारण की आधी आमच्याकडे पेले आणि मॅराडोनाच्या जर्सी होत्या जे तुम्ही इथे बघू शकता आणि मॅराडोना म्हणजे बाबांसाठी गावस्करांनी एवढंच ते दैवत पण बाबांचं एक हे होतं की जर कुठच्या फुटबॉलरची घेत असू तर जर तो वर्ल्ड कप जिंकलाय तरच अच्छा सो म्हणून आमच्याकडे एवढी वर्ष ना मेसी होता ना रोनाल्डो होता कोणी नव्हतं आणि 2022 चा वर्ल्ड कप झाला आणि आदल्या दिवस फायनलच्या मी वडिलांना बोललो की जर मेसी जिंकला घ्यावं लागेल तर आपण मेसी घेतो जर एम्बाप्पे जिंकला तर आपण एम्बाप्पे घेतो ओके आधी सरवलो कारण एम्बाप्पे मग दोनदा वर्ल्ड कप जिंकला आणि मेसी जिंकला मेसी माझा आवडता प्लेअर मेसी जिंकला वर्ल्ड कप त्या रात्री कारण आम्ही बघितलं कुठचा ऑप्शन आहे मग फिफा एक ऑप्शन ठेवत होती ओके त्यात आम्ही हे बघितलं प्राइस बघितली मला माहिती होतं मला पडेल जाऊन तरी बाबा नाही कसं चला तर आधी नाही बोलला बाबा कारण खूपच एक्झॉर्बिटंट प्राइस होती पण मग आम्ही युक्ती लावली जी आम्ही अजूनही चालवतो की बर्थडे गिफ्ट अच्छा डिसेंबर मध्ये झाला वर्ल्ड कप माझा वाढदिवस येतो मार्च मध्ये अच्छा मी डिसेंबर मध्येच बोललाय की हे माझा बर्थडे गिफ्ट अच्छा आम्ही वर्षात दोघांचं एक असं तो पण करतो वर्षातून आमचं एक असं असतं की त्याचा वाढदिवस असतो त्याला कोण जर अगदी पाहिजे असेल आणि महागडी गोष्ट असेल तर बर्थडे गिफ्ट म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे ते कधी असू ऑगस्ट मध्ये असला आणि कधी बर्थडे असला तरी सो तसा आम्ही हा मेसीचा म्हणजे तसा बर्थडेच्या स्वरूपात मेसी घरात आलाय हो म्हणजे खरंच तर आणि त्याच्यावर इंटरेस्टिंग गोष्ट होती मेसीचं आणलं कसं आम्ही कारण मेसीचं आम्ही माझ्या मावशीकडे लंडन युके ला डिलिव्हर केलं ओके आणि ती जी फ्रेम होती ना ती या 3 फ्रेम एवढी मोठी होती अच्छा ओके सो प्रॉब्लेम असा होता की ना कुठचं कुरिअरवाला ते पाठवायला तयार होता ना आम्ही घरी तिथून म्हणजे फ्लाईटने घेऊन येऊ शकतो तर आम्ही फ्लाईटच्या आदल्या दिवशी बसून ते सगळे स्क्रूज अनलॉक करून हे करून त्याचे आणि त्याच्यावर 3 ऑफिशियल फिफाचे फोटोज मेसीचे वर्ल्ड कप ते घेऊन मग ती हे हळू काढून
तिथे कुठेही काही तुटत नाही तशी काढून ती नीट फोल्ड करून ठेवून मग तशी हवी इंडियाला घेऊन. म्हणून ही फ्रेम वेगळी आहे जेन द फ्रेम वी वर गिव्हन. नंतर थोडासे शॉर्ट हो कारण करायलाच लागेल कारण ते फ्रेमच या तीन फ्रेम जेवढी होती. पण तसे तो मेसीचं आणि ते अजूनही आमचं असं स्पेशल हे कारण क्रिकेटचे तर मिळत जातात पण फुटबॉलसाठी आणि जसं मी तुम्हाला बोललो मेसी किंवा एम्बापे आता लकीली आमच्याकडे मेसी एम्बापे आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे सगळ्यांच्या जर्सीज आहेत. सो फुटबॉलचे गोट्स आहेत. जसं बाबांना गावस्कर तेंडुलकर यांची क्रेज होती तसं मेसी जर प्रत्यक्षात कधी समोर आला तर काय करशील? स्पॅनिश शिकायला लागणार त्याच्यासाठी. काय त्याला इंग्लिश येत नाही मला स्पॅनिश येत नाही पण आय थिंक आपल्याकडे ती एक पद्धत आहे की कोणी मोठा माणूस दिसला किंवा कोणी ज्याला तुम्ही मानतात तर त्याच्या पाया पडायच्या. तर मला वाटतं मी पाया पडेन आणि जास्त म्हणजे बाकी काय मला नाही वाटत आम्ही जास्त काय बोलू शकू आणि जे पण असेल ते ऑटोग्राफ करून घेईन जेवढं होऊ शकतं तेवढं. बरोबर आहे. आता आपण या स्पेशल फ्रेम कडे वळूया. हो मला वाटतं 2011 या 23 वर्ल्ड कप विनिंग टीम. आता जे आपण एवढ्या वर्षानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ करून जो कॅच पकडला सूर्यांनी आणि आपण वर्ल्ड कप जिंकलो ती पूर्ण टीम आहे. रोहित शर्मा जे कॅप्टन होते जी इनविन्सिबल टीम होती. यस यस सगळे आहेत त्यात म्हणजे रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या कुलदीप यादव जडेजा दुबे अर्शदीप अक्षर पटेल जसप्रीत बुमरा ऋषभ पंत सूर्यकुमार यादव हे सगळे आहेत. आणि जी मुंबईला आयकॉनिक परेड झाली ज्यात लोक पण होते सगळे होते तर त्यात जो चॅम्पियन्सची जर्सी घातली त्या लोकांनी ती विथ द टू स्टार्स सो ती त्या जर्सीवर आम्हाला लकीली पूर्ण टीमची मिळाली आणि आय एम हॅपी की हे सगळं माझ्या खोलीत आहे. तुम्ही असं उठल्यावर पहिली गोष्ट मेसी बघतो दुसऱ्या साईडला इंडियाची टीम बघतो जिंकलेली. सो बरं वाटतं. आणि याच या सगळ्या आवडींसोबत तू एक वेगळा छंद पण जोपासलेला आहे तो म्हणून तो खास म्हणजे पोर्ट्रेट्स तयार करतो कॅरिकेचर्स तयार करतो त्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. हो तुम्हाला मी दाखवतो जे पोर्ट्रेट्स केलेत ते. एक सेकंड मी नुसते ठेवतो. सो हे मी केलेले आर्टवर्क्स आहेत सगळे. यात कपिल देव आहे विराट कोहली आहे. हो विराट कोहली इकडे खाली आहे. मी तो विराट कोहलीचा पोर्ट्रेट पकडतो म्हणजे दिसेल. तो विराट कोहली आहे यात म्हणजे बाकीचं कारण मी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो तर माझे दोन जे आवडते सोनू निगम दिसतोय तिकडे. सोनू निगम आहे शाहरुख खान आहे रणबीर कपूर आहे ऋतिक रोशन आहे ते सगळे. ही जी सिरीज आहे जिथे पण तुम्हाला ट्राय कलर दिसतोय सगळीकडे ही माझी एक इंडिया सिरीज मी केली जे पण ग्रेट होते ज्या लोकांनी इंडियासाठी केलंय म्हणजे आता सुनील छेत्री आपण बोलत होतो सुनील छेत्री ते त्यांनी इंडियासाठी एवढे आपले कॅप्टन होते एवढे गोल्स मारले. रोहित शर्मा आता T20 वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन झाले. कपिल देव ज्यांनी एक पूर्ण रेव्होल्युशन घडवलं इंडियन स्पोर्टिंग ह्याच्यात ते मग सचिन सर जे एवढ्या लोकांचे इन्क्लुडिंग मला तीच आयडिया अशी होती की त्या विकेटवर जाऊन जे त्यांनी वानखेड्याला पाया पडलेल्या आणि त्याच्यावरती सगळं जे त्यांचं करिअर राईट फ्रॉम जी लेजंड साठी आता खेळले मध्ये रोड सेफ्टी लीग टू पहिली सेंचुरी टू शाळेसाठी खेळणं रणजी ट्रॉफी हो मुंबईला बोलिंग करताना कारण किती म्हटलं ही इज वन ऑफ द फ्यू पीपल त्यांच्या वॉन हून आणखी आय थिंक 5 ओडीआय त्यांनी बॉलिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं असतं सचिन म्हणजे भजी सगळे स्पिनर हे झाले. हरभजन सर पण बोलले ना की त्यांनी जर बॉलिंग केली असतं तर मला करिअरच नसलं असतं. आणि सगळ्या प्रकारचे बॉल होते मिडियम पेस होती लेग स्पिन होता आय थिंक एकाच मॅच मध्ये ते चारही टाकलेले. पण एक विचार असं वाटेल हे जे पोर्ट्रेट आहे पेंटिंगचे किती वेळ लागतो साधारणतः कपिल यांची फ्रेम असेल किंवा हे करायला तुला? सर्वात पहिलं मला जे मिळालं आर्टवर्क हा होता ऋतिक रोशन सरांचा कारण तो आमच्या कॉलेजच्या फेस्टला आलेले आणि तेव्हा कारण मी जस्ट हे डिजिटल आर्ट शिकलेलो होतो म्हणून मला हे करायला 1-2 दिवस लागलेले. अच्छा. पण नंतर बाकी सगळे जसे हळूहळू मी करायला लागलो म्हणजे आता हा जो विराट कोहलीचा आहे किंवा हा रोहित शर्माचा हा मला मला नाही वाटत मला 4-5 तासाच्या वरती लागले करायला कारण एक आयडिया आहे की कसं करायचं ते. सो तसं सो मी तसे हे बनवत गेलो. छान व्हेरी गुड. तसं तुझा हा जो छंद आहे क्रिकेटपटू झाले खास करून फुटबॉलपटू झाले त्यांच्या ऑटोग्राफ्स कलेक्ट करायचं त्याचबरोबर हा छंद पण जोपासत राहा
यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. फुटबॉलपटूंना तेवढंच महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि इथे आपल्याला पुन्हा मेसी रोनाल्डो हे दिग्गज दिसतात. अविघ्न काय तुझं फुटबॉलचं प्रेम विशेष दिसतंय जरा. हो हे म्हणजे खरं बोलू तर हे ना बॉबलेट्स म्हणतात फिगरिन्स आणि बॉबलेट तर हे 740 आहेत. अच्छा आमच्याकडे डबल रोज आहेत आम्ही तसे प्लॅन करून केले आणि कुठेतरी खरं बोलू तर हे जे पण आम्ही क्रिकेटचं आत्ता जसं ठेवलं आहे किंवा बाकीच्या स्पोर्ट्सचं ठेवलं हे कुठेतरी या बॉबलेट मुळे चालू झालं आणि प्रत्येकांचे नाव पण दिसतात इथे. म्हणजे तुम्ही बघितलं तर मेसी रोनाल्डो हे सगळे म्हणजे सगळे जे दिग्गज मोठे मॅराडोना हे सगळे हालंड ते सगळे इकडे आहेत. इकडे सर अलेक्स फर्ग्युसन मी जसं बोललेलो माझी टीम हल्ली चांगली नाही करत आहे ते मी युनायटेड फॅन आहे तर आमचे चांगले दिवस हे होते जे आम्ही ट्रॅव्हल जिंकलेलो तसे ठेवलेत. तर कुठेतरी ते सगळं क्रिकेटचं हे ह्याच्यामुळे झालंय कारण हे आम्ही लावायला लागलो एकत्र ठेवायला लागलो. आधी आतल्या खोलीत होते आणि मग नंतर आम्ही विचार केला की आपण एवढंच जर ठेवतोय तर मग हे बाकीचे सचिन सरांची बॅट किंवा हे का नाही ठेवत. मग तशी ती एक आयडिया एक निर्माण झाली आणि मग हे आता एवढं आमच्या दोघांच्या हाईटून टॉल झाले आता कपाट पण तसंच. पण हे पण दिस इज व्हेरी टॉल बिगन 2013 मध्ये कलेक्ट करणं आणि तिथून हे सगळं मस्त चालू झालं आमचं. इथे सचिन सरांचा पण बॉबलेट आहे, अलन डोनाल्डचा बॉबलेट आहे. तसं इथे ऑलिम्पिकची ऍक्च्युअल रेप्लिका ऑफ द 2020 हो फ्लेम रेप्लिका ऑफ द 2020 ऑलिम्पिक ओके ऑलिम्पिक हो अँड दॅट लकीली आता गॉड वर्क्स इन मिस्टिरियस वेज इंडियाचा हायेस्ट ऑलिम्पिकचा टॅली पण तिथे होता आणि हा आता जे स्पेन जिंकली तो युरो कप आहे तो हा जेव्हा इटली जिंकलेली तेव्हाचा ऑफिशियल रेप्लिका पण कप सेमच राहतो बरोबर रेप्लिका सो तसं ग्रेट. आणि मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप चा छोटासा एक आयसीसी वर्ल्ड कप चा आहे वर्ल्ड कप रेप्लिका सो तसं हे आमचे 740 बॉबलेट. मुंबईची जी ओळख आहे तीच ओळख या क्रिकेट म्युझियमची आहे सेवन आयलंड्स मेमोरेबिलिया. आणि यामध्ये या म्युझियमचा प्रवास करताना हे जाणून घेताना मग मी जेवढा आनंद जेवढा मला आला असेल तेवढाच आपल्यालाही आला येईल हे बघताना या तीळ मात्र मला शंका नाही. पण या दोघांचे मला खूप खूप आभार मानावे असे वाटतात की तुम्ही जे कष्ट घेतले आहेत ठीक आहे तुम्हाला अनेकांनी भेटवस्तू म्हणून यातल्या काही गोष्टी दिल्या असतील पण याच्यासाठी जी चिकाटी लागते जो फॉलोअप लागतो जो पर्सिस्टन्स आहे आपण प्रयत्न करणं आवश्यक असतंय आणि तेही आपलं इतर क्षेत्रातलं काम सांभाळून कारण प्रत्येकाची दिनचर्या व्यस्त असते. मुंबईत तर असं म्हणतात की कोणाला वेळच नसतो पण त्याही धकाधकीच्या जीवनातून तुम्ही या ज्या गोष्टी साकारताय त्यात अजून खूप भर पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप थँक्यू आणि अभिनंदन तुमचं. थँक्यू. यामध्ये अजूनही मोठमोठ्या दिग्गजांच्या अशा वस्तू येऊ ज्यांच्या ऑटोग्राफ्स लोकांना बघायला मिळत यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये इथेच थांबूया. आपल्याला हे म्युझियम कसं वाटलं हा आजचा भाग कसा वाटला याविषयीचे आपल्या अभिप्राय आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि आपण अजूनही जर गोष्ट चॅम्पियनची जर सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर ते सबस्क्राईब करा. पुढील रविवारी पुन्हा भेटूया एका नव्या चॅम्पियनसह त्याची वेगळी गोष्ट जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.